क्वेटा कॉलनी परिसरात खळबळ माजवणारी बातमी पुढे आली होती, ज्यात 5 भ्रूण कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकलेल्या अवस्थेत आढळून आले होते. आता मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावत हे भ्रूण कुठले आहेत याबद्दल शोध लावला आहे. बघूया ही बातमी. काल नागपुरात नवजात मुलांचे भ्रूण कचऱ्यात फेकल्याच्या बातमीने खळबळ माजवली होती. हे भ्रूण नेमके कुणाची यावर अनेक चर्चांना उधाण आले होते. नागपुरात सुद्धा वर्धेप्रमाणेच एखादे मोठे स्कॅन्डल तर नाही ना अशी ही चर्चा सुरू झाली होती. पण लकडगंज पोलिसांनी आता या प्रकरणाचा छडा लावत हे भ्रूण नेमके कुठले आहेत याची माहिती दिली. सोबतच हे पुरोहित नर्सिंग होम येथील असून हे भ्रूण अभ्यासाकरिता प्रिझर्व करून ठेवले होते. अनावधानाने ते कबाडीवाल्याला देण्यात आले आणि त्या कबाडीवाल्याने ते कचऱ्याच्या ढिगाऱ्यात फेकल्याचे पोलिसांना समजले. अद्याप या प्रकरणात कोणावरही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. पोलीस या प्रकरणात पुढील तपास करीत आहेत. काल दिनांक 9/3/2022 रोजी संध्याकाळी 5:30 सुमारास लकडगंज पोलीस स्टेशन हद्दीमध्ये क्वेटा कॉलनीच्या जवळ नील हॉटेलजवळ 6 अरबक कचऱ्याच्या ह्याच्यामध्ये पडलेले आहेत अशी बातमी मिळाली. त्यानुसार पोलिसांनी तिथं गेले, सर्व काही परिस्थितीनुसार ते सील वगैरे करण्यात आले. त्यानंतर पोलीस तपासामध्ये पुढं असंच समजलं की तो जो कचरा होता बायोमेडिकल वेस्ट हा पुरोहित नर्सिंग होम इथून तिथं केअरटेकर असणारा बिपेंद्र साहू यानं मालकाला वगैरे न विचारता तसाच तो कबाडीवाल्याला दिलेला होता आणि तो कचरा त्यानं तिथं कचऱ्याच्या ढिगाऱ्याजवळ आणून ठेवलेला होता. ते जो भ्रूण थे कशासाठी तिकडे आले होते, यापूर्वीचे काय ओनर कोण आहे हॉस्पिटलच्या, पुरी काय सांगतो? पुरोहित नर्सिंग होमचे ओनर यशोदा पुरोहित आहेत असं समजतंय आणि त्या 2016 एक्सपायर झालेल्या आहेत. त्याच्या अगोदर त्या तिथं गायनॅक म्हणून प्रॅक्टिस करत होत्या आणि एका ठिकाणी शिकवतही होत्या. तर तिथल्या विद्यार्थ्यांना ज्या अडचणी वगैरे आल्या त्या सोडवण्यासाठी त्यांनी त्यांच्या घरी हे प्रिझर्व केलेले होते सॅम्पल आणि तिथं अडचणी सोडण्यासाठी विद्यार्थी त्यांना शिकवण्यासाठी हे केलेले होते. सध्या अजून पुढचा तपास चालू आहे, तर तपासांतीच पुढं निष्पन्न होईल. रिपोर्टर रोशन बोकडेसह डेस्क रिपोर्ट VKB News.